नालासोपारा परिसरात एका अज्ञात इसामाने घरात घुसून पती पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आली आहे. तुळीस पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरात राहणाऱ्या अमित मिश्रा आणि त्याची पत्नी ज्योती घरात झोपले असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे. यात पती पत्नी जखमी झाले असून पत्नीची स्थिती नाजूक सांगितली जात आहे. दोघांवरही सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला झालेलं जोडपं आशिष आणि ज्योती हे मूळचे उत्तर प्रदेशातले असून 8 महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. संतोष भुवन भावशेतपाडा येथे ते 8 दिवसांपूर्वीच राहायला आले होते. शनिवारी ते दोघंही झोपले असता घरचा दरवाजा तोडून एक इसम घरात घुसला आणि त्यांनी दोघांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला आहे. यात दोघंही जखमी झालेले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पत्नीची स्थिती नाजूक आहे. शेजाऱ्यांनी आरोपीला घरातून पळून जाताना पाहिले, त्यावरून पोलिसांनी आरोपीची माहिती मिळाली तर त्याचा पुढील तपास सुरू आहे.